शिफा क्लिनिकची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचारोग मानसिक विकार यावर हमखास उपचार संपर्क डॉक्टर शबनम इनामदार ठिकाण शहाजीनगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर मोबाईल 95 61 74 16 66 आणि 91 30 91 16 66 कर्जत शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं कोरोना रुग्णांची भर पडतीय तर कर्जतमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर नगरपंचायत पोलीस आणि महसूल विभाग यांच्या वतीनं संयुक्त कारवाई केली जातीय तर अचानक झालेल्या कारवाईमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडतीय अनेक जण रस्ता बदलून पळून जाताना पाहायला मिळतात तर जे सापडले त्यांना चांगलाच दंड करण्यात आला त्या ठिकाणी नगरपंचायतीने खूप मोठ्या स्वरूपात कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यानिमित्त आमच्या मेडिकलचा आज वर्धापन दिन आहे माझ्या फर्मला 16 वर्ष कंप्लीट झाली त्यानिमित्ताने गोरगरीब लोकांसाठी ही मास्क आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत कर्जत शहरामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही वाढत आहे सदर वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेता प्रशासनामार्फत आज पोलीस विभाग नगरपंचायत प्रशासन तसेच महसूल प्रशासन यामार्फत आज शहरामध्ये फिरणाऱ्या व्यक्तींवर जे विना मास्क फिरत आहेत यांच्यावर कारवाई करण्याचा दंडात्मक कारवाया या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनामार्फत सुरू आहे तरी या निमित्ताने मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या महामारीच्या अनुषंगाने आपण योग्य ती काळजी घ्यावी रस्त्यावरती थुंकणं याच्याविरोधात दैनिक कारवाई सुरू आहे पेशंटची संख्या वाढल्यामुळं कारवाई अजून आपण तीव्र केलेली आहे टीमच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करणं सुरू आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशावेळी नागरिकांनी मास्क लावूनच घराच्या बाहेर पडावं आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि जर हे केलं नाही तर नागरिकांवर कडक कारवाई होणार आहे असं यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे आणि उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी म्हटलंय कर्जत शहरातील कोरोना व्हायरसच्या पेशंटची वाढती संख्या पाहता कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मी स्वतः मुख्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 3 टीमा केल्या असून बाहेरून येणारा नागरिक त्याच्या तोंडाला मास्क नसेल तर त्याला दंड करणं सोशल डिस्टन्सिंग पाळलं नसेल तर त्याला दंड करणं दुकानामध्ये जर सॅनिटाईजचं व्यवस्था केली नसेल तर त्याला 500 रुपये दंड करणं या अनेक बाबीच्या माध्यमातून हे कर्ज शहरातल्या कोरोनाची वाढती साखळी आपल्याला थांबवायची आहे कुठेही पदाधिकारी रस्त्यावरती उतरले नाहीत परंतु कर्जत नगरपंचायतचे पदाधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरती उतरून आणि लॉकडाऊन न करता या ठिकाणी आपल्याला ही साखळी थांबवण्यासाठी कर्जत नगरपंचायतने हे प्रयत्न चालू केलेले आहे पूर्ण कर्जत शहरातल्या नागरिकांना मी आवाहन करते की आपल्याला ही कुठेतरी साखळी तोडायची आहे तर तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या जनतेची काळजी घ्या बाहेर पडताना मास्क वापरा आणि कुठेतरी कर्जतमध्ये आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा तर सगळ्यांनी सहकार्य करावं आपलं शहर सर्वांपेक्षा चांगलं असं आपल्या शहरामध्ये कमी पेशंट सापडावे असं मी सर्वांना नम्र विनंती करते स्वतः काळजी घ्या बाकीच्यांची काळजी घ्या नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्याचा फायदा होईल असं आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केलंय मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायतच्या वतीनं दैनंदिन कारवाई होत असते मात्र 3 पथकं तयार करून एकाच वेळी मोठी कारवाई होत असल्यामुळं मास्क न वापरणाऱ्यांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली गणेश जेवरे सी न्यूज मराठी कर्जत